राष्ट्रीय महिला सन्मान मंच यांच्या प्रेरणेने जागतिक मानवता हक्क दिन महाराष्ट्र राज्य महिला सन्मान मंच यांच्याकडून महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट विविध कार्य करणाऱ्या 11 महिलांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये जळगाव निंबायती येथील बालाजी महिला समूह यांचाही सन्मान करण्यात आला. समूहाच्या वतीने समूहाच्या अध्यक्षा निशा पवार यांनी सन्मान स्वीकारला. मान्यवरांचे आभार प्रकट केले. समाजात असलेले स्त्री जातीची अवहेलना थांबली पाहिजे. निर्भया हा कांड हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी रेप पीडित जळीत प्रकरण तसेच उन्नाव येथील रेप पीडित जळीत प्रकरण या अशा घटना पूर्ण स्त्री जात घाबरून गेली. आज मुली शिक्षणासाठी बाहेर पडतात त्यासाठी पालक वर्ग चिंतातूर आहे. यासाठी कायद्याचे कठोर पालन केले गेले पाहिजे. तेव्हाच स्त्रियांना आत्मसन्मान मिळेल, त्यांना एक माणूस म्हणून जगता येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रेखा शेळके, प्रिन्सिपल जर्नालिझम ऑफ मास कम्युनिकेशन MSG कॉलेज डॉक्टर आशा महाजन, लिटरेचर व मनीषाताई पाटील, भागवताचार्य सौ ममताताई जनकल्याण बहुउद्देशीय संस्था फाउंडर हे उपस्थित होते. हॉटेल रविराज औरंगाबाद येथे हा सन्मान सोहळा पार पडला. प्रबंध भूमीसाठी विशाल पवार, जळगाव निंबायती. मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी. रक्तरंजित अग्निज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. धकधकत्या आगीच्या ज्वालात मी ज्वालामय झाले होते. त्या एकेका ज्वालेच्या लाटेत मी जळत होते, नव्हे जाळल्या जात होते. पण जळताना माझा आत्मा हेच सांगत होता, फिरुनी नवे जन्मे नवे, फिरुनी नवे जन्मे नवे, हिचात हिचात हिचात, फिरुनी नवे जन्मे नवे. आज आली आहे परत, आवाज आला मला स्वर्गात. झाशीची राणी पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.